नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपल्या सेशनमध्ये चॅप्टर चालू आहे आपल्या किंगडम अॅनिमल या मागच्या लेक्चरमध्ये आपण दोन फायलम कव्हर केल्यात एक म्हणजे फायलम ॲनलेड आणि सेकंड म्हणजे काय आर्थ्रोपोडा दोन्ही फायलमचे बरेच काही काही कॅरॅक्टरिस्टिक्स आहेत फीचर्स आहेत आणि ते जरा युनिक फीचर व्यवस्थित लक्षात ठेवा त्याच्यावर जास्त फोकस करा आता आर्थ्रोपोडामधला एक दोन तीन शेवटचे पॉईंट सांगायचे राहिलेत जे लॅसिफेरा लॅका झाल्यावर आहेत त्यातला एक पॉईंट म्हणजे जे मॉस्किटोज आहेत ते सुद्धा आपण आर्थ्रोपोडामध्ये कन्सिडर करतो आहे आणि जे काही डेंग्यू असेल किंवा मलेरिया असेल ते मॉस्किटोजमुळे होत असतात पण ॲक्च्युली ते कशामुळे होत असतात तर जे मॉस्किटो जे पॅरासाईट ट्रान्सफर करत असतात त्याच्यामुळे होत असतात जी जी काही लाईफ सायकल आहे ती कशी कम्प्लीट होते मॉस्किटोमध्ये ह्युमनच्या बॉडीमध्ये तो बारावीचं एक आपलं चॅप्टर आहे ह्युमन हेल्थ अँड डिसिजेस त्यामध्ये आपण अभ्यास करणार आहे म्हणजे कुठले कुठले मलेरिया असू दे किंवा काय असू दे ते सगळे आपण त्या चॅप्टरमध्ये अभ्यास करणार आहे आत्ता पुरतं फक्त जो आर्थ्रोपोडामधला आहे तेवढं पॉईंट काय लक्षात ठेवायचा मॉस्किटो काय काम करत असतात ॲक्ट एज अ व्हेक्टर व्हेक्टरचं मिनिंग आहे व्हेईकल म्हणजे एखादा पॅरासाईट होस्ट बॉडीमधून काय करतात ट्रान्सफर करत असतात हे त्याचं काम आहे त्यामुळे ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट की बऱ्याच वेळेला हा सी क्यूचा क्वेश्चन पडत असतो लिव्हिंग फॉसिल शब्द काय लक्षात ठेवायचा लिव्हिंग फॉसिल फॉसिल म्हणजे जीवाश्म म्हणतो आपण त्याला आणि फॉसिल फ्युएल म्हणजे जीवाश्म इंधन म्हणतो दोन्ही जरासा फरक आहे मग जे लिव्हिंग आहे त्यामध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवा ल्युम्युलस किंवा किंग क्रॅब पुस्तकात आपले मेन्शन केले सुद्धा व्यवस्थित बघून घ्या आणि तुम्हाला मी त्याचे डायग्रॅमसुद्धा दाखवलं जेव्हा आपण बुक गिल्स बघितलं तेव्हा आता आज जो आपण नवीन फायलम चालू करणार आहे तो फायलमचं नाव आहे मॉलिस्का आणि त्यानंतर इकायनो डर्माटा पण त्याच्या अगोदर एक जरासा जो डाऊट आहे ओपन आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम तो काय जरासा क्लिअर करूया आपण आता जी स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसते आहे ती सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ओपन आणि क्लोज्ड आणि बऱ्याच वेळेला काय होत असतं की हा फरक समजत नाही विद्यार्थ्यांना त्यामुळे ते जरासं क्लिअर करा कारण बारावीला आपलं एक चॅप्टर आहे सर्क्युलेशन अँड रेस्पायरेशन त्यामध्ये सुद्धा आपण बघणार आहे ओपन अँड क्लोज फक्त जरासं एक बेसिक आयडिया तुम्हाला माहीत पाहिजे कारण बऱ्याच वेळेला आपण हा डिफरन्स पार्ट करत असतो ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट पण पटकन आपल्याला समजत नाही याचा अर्थ काय येतो त्यामुळे ते जरासं व्यवस्थित क्लिअर करून घ्या आपन, आनलीडा. आनलीडा खुरें ताप खुरें ताप ताप आता इथं दाखवलं आहे आपल्याला एक आता इन्सेक्ट आहे आर्थ्रोपोड आहे म्हणून आपण आणि इकडे काय आहे ॲन लिडा ॲनलिडामध्ये कसं आहे तर ओपन आहे का क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे तर क्लोज टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम आहे आणि जे आर्थ्रोपोड आहेत त्यामध्ये ओपन टाईप आहे आता सिक्वेन्स जरा असं व्यवस्थित लक्षात ठेवा आपण काय करतोय जो पोरीफेरापासून अप टू द हेमी कॉडेटा किंवा कॉडेटा पण बघणार आहे आपल्याला माहिती आहे की ॲडव्हान्स जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते काय असणार आहे ऑब्वियसली क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन त्यापेक्षा कमी जरा असं ॲडव्हान्स आहे म्हणू शकतो आपण पण जेव्हा आपण सिक्वेन्स फॉलो करत असतो त्यामध्ये बघा एस के एलिमेंट नंतर ॲनलेड आहे पण ॲनलेडामध्ये कसं आहे क्लोज आहे आणि त्याच्यानंतर जो आर्थ्रोपॉड आहे त्याच्यामध्ये कसा आहे ओपन टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम आहे त्यामुळे बऱ्याच वेळेला ॲज अ ॲसोरेशनमध्ये असे क्वेश्चन पडत असतात अर्थफम म्हटलं की डोक्यात आलं पाहिजे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट आहे आणि आर्थ्रोपोडामध्ये आपल्याला माहीत आहे कॉक्रोच ओपन आहे दोन्हीतला फरक व्यवस्थित लक्षात ठेवा कम्पॅरिजनचा क्वेश्चन आहे सी क्यूचा क्वेश्चन आहे ॲसरेशनचा क्वेश्चन आहे त्यामुळे ते जरासं माहीत पाहिजे ॲनिलेडा ओपन आहे का क्लोज्ड क्लोज्ड आणि आर्थ्रोपोडा कसा आहे ओपन टाईप आता हे ओपन आणि क्लोज काय ते जरासं आपण क्लिअर करून घ्या आता स्क्रीनवर तुम्हाला जी डायग्रॅम दिसतं आहे जरा जरासं बघा हा जो पार्ट दिसतो जराशी ब्लड थोडीशी डायग्रॅम आहे इमेज थोडीशी बारक आहे पण समजून घ्या मी काय सांगतो त्याकडं आपल्याला माहीत आहे की जे काही ब्लड आहेत आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होत असतं ते कशाच्या थ्रू होत असतं ब्लड व्हेसल्स शिरा असतात किंवा धमने असतात आर्टरीज किंवा त्याला व्हेन्स शब्द आपण वापरतो म्हणजे ता ब्लड व्हेसल्स आहेत रक्तवाहिन्या आहेत त्याच्या थ्रू आपलं ब्लड काय होत असतं आपल्या बॉडीमध्ये कम्प्लिटली सर्क्युलेट होत असतं फिरत असतं जर ब्लड हे ब्लड व्हेसलच्या आत असेल आणि ते सगळ्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होत असेल तर त्याला काय म्हणणार आपण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम पहिला सोपं समजून घ्या काय ते नंतर ओपन समजून घ्या आपण क्लोज रे सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काय रक्तवाहिन्या आहेत आणि त्याच्या थ्रू त्या ब्लड व्हेसेलच्या थ्रू काय होत असतं सगळीकडे ब्लड काय होत असतं तर फिरत असतं पण जे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काय होतं बघा हे जे काही सगळे व्हेसल्स आहेत कलेक्टिंग व्हेसल्स आहेत असं नाही की व्हेसेल प्रेझेंट व्हेसल अबसेंट असं काही काही दोन चुकीचा अर्थ घेतात दोन्हीमध्ये पण व्हेसेल्स प्रेझेंट आहेत पण कम्प्लिटली जे काय ब्लड आहे ते व्हेसलमध्येच फिरत असतं आर्टरीज असतील कॅपिलरीज असतील किंवा व्हेन्स असतील पण इथं काय होतं ओपन टाईपमध्ये सपोज हा कुठला तर एखादा टिशू आहे किंवा सेल आहे आता सेलला ब्लडची काय गरज आहे कारण ब्लडमध्ये एक प्रकारचे जे काही आरबीसी असतात आरबीसी एक कॉमन एक्झाम्पल घ्या म्हणजे ते जरा असं कळते आपल्याला पटकन आरबीसी आपल्याला माहिती आहे ट्रान्सपोर्ट करायचं काम करत असतो ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड आणि आपल्याला माहिती आहे आपल्या प्रत्येक सेलला ऑक्सिजनची गरज आहे प्रॉपर त्याचं मेटाबॉलिझम होण्यासाठी वेगवेगळ्या बॉडीमधल्या रिॲक्शन होण्यासाठी ऑक्सिडेशन होण्यासाठी ऑक्सिजन आपल्याला जगण्यासाठी गरजेचं आहे म्हणजे कशासाठी तर एनर्जी तयार करण्यासाठी बऱ्याच काही काही प्रोसेस आपण त्या रेस्पायरेशन असू दे किंवा फोटोसिंथेसिस असू दे त्या सुद्धा आपण बघणार आहे पण आता पुरवतं इथं काय समजून घ्यायचं आपल्याला ऑक्सिजन गरजेचं आहे प्रत्येक सेलला प्रत्येक टिश्यूला तो पोचला पाहिजे आणि तो कशाच्या थ्रू पोचणार आहे तर आपल्या ब्लडच्या थ्रू आता इथं काय होतंय बघा इथं सेल दाखवलं इथं बॉडी सेल सांगितले आणि इथं एक असते जी कॅविटी असते त्याला म्हणायचं हिमोसील किंवा सायनस शब्द आपण वापरतो त्या कॅविटीमध्ये सगळं जे काही ब्लड आहे ते असं ओतलं जातं आणि तो टिश्यू कंप्लीट किंवा सेल असेल तो कम्प्लीट त्या ब्लडमध्ये काय होतो बाथ बाथिंग होत असतं त्याचं काय होत असतं बाथिंग होत असतं इतकं साधं सोपं सिम्पल आहे पण आपल्या इथं काय होत असतं जे क्लोज द सर्क्युलेटर सिस्टीम आहे इथं कुठल्याही प्रकारचं बाथिंग दिसत नाही आपल्याला इथं काय होतं की बारक्या बारक्या कॅप्युलरीज आहेत आणि सुरुवातीला आर्टेरीज असतात त्या ज्या काही असतात त्या ब्लड आणतात त्या त्यानंतर पुढं काय असतात अशा व्हेन्स असतात आणि याच्यामध्ये काय असतात अशा आपल्याला टिश्यू दिसतात आणि ते टिश्यू काय करत असतात सीओ टू ट्रान्सपोर्ट करत असतात ते एक सिम्पल मॅकॅनिझम असतं ते आपण बारावीला बघणार आहे दोन्हीला फक्त काय समजून घ्यायचं फरक ओपनमध्ये असं काहीतरी एक पॅसेज आहे त्याच्यामध्ये सगळं ब्लड काय केलं त्या वेसेल्सनी ओतले आणि टिश्यूने ऑक्सिजन आणि ओटू जे काय असेल ते ट्रान्सफर केले पण क्लोजमध्ये काय होते असं कुठल्याही प्रकारचं पॅसेज नाही आहे सगळं जे काही ब्लड आहे ते ब्लड व्हेसेलच्याच थ्रू काय होत असतं सर्क्युलेट होत असतं म्हणजे एखादी जर ही ब्लड वेसल असेल आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे आणि इथं सपोज सेल आहे होतास्ते? होतास्ते. तर ह्यांच्या थ्रू असं काय होत का असते ट्रान्सपोर्ट होत असते ऑक्सिजन आणि जे काय सीओ टू आहे जे काही गॅसेस आहेत रेस्पिरेटरी गॅसेस आहेत किंवा जे काही न्यूट्रिशन ग्लुकोज मॉलिक्यूल जे काय असतील ते ट्रान्सपोर्ट होत असतात सिम्पल एक मेकॅनिझम असतं डिफ्युजन म्हणून ते आपण बघणार आहे पुढं कुठं तर पण इथं समजून काय घ्यायचं ओपनमध्ये काय तर हिमोसिलसारखं काहीतरी एक कॅविटीसारखी असते प्रेझेंट त्या कॅविटीमध्ये सगळं ब्लड असं पोअर केलं जातं त्यानंतर दुसऱ्या जे काही काय म्हणू आपण कलेक्टिंग व्हेसल्स असतात ते सुद्धा ते कलेक्ट करत असतात त्यामुळे ते जरासं क्लिअर असू दे दोन्हीतला फरक काय येतो आणि बारावीच्या सर्क्युलेशनमध्ये आपण थोडंसं आणखीन इन डिटेल बघणार आहे कारण प्रॉपर आपल्याला तेव्हा हार्टचं सर्क्युलेशन समजणार आहे कसं ब्लड आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होतं सर्क्युलेट होत असतं हे सगळं आपल्याला तेव्हा ते जरासं करणार आहे त्यामुळे हा जो डिफरन्स आहे ओपन आणि क्लोज्ड तो जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा समजून घ्या महत्त्वाचा आहे आणि जो पुढचा फायलम आपण आज बघणार आहे त्या फायलमचं नाव आहे फायलम मोल्युस्का आता हे मोल्युस्का जे आहे त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते बरेच आहेत आणि मेजॉरिटी जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्सवर क्वेश्चन हा असतोच बऱ्याच वेळेला त्यामुळे एक अनेक कॅरेक्टरिस्टिक फीचर या फायलमचं महत्त्वाचं आहे मोल्युस्का त्यानंतर इकायनो डर्माटा जे काही आपल्या पुस्तकात एक्झाम्पल दिलं त्या प्रत्येक एक्झाम्पलचे काही ना काहीतरी मी इमेज तुम्हाला तिथं दाखवल्या कारण बऱ्याच वेळेला काय होत असतं की मोल्युस्कामध्ये आपल्या पुस्तकातले जे काही डायग्रॅम्स आहेत त्या फक्त डायग्रॅमच्या बेसिसवर आपण नाही समजू शकत की एखादा हा ऑर्गॅनिझम एखादा हा ॲनिमल कसा दिसतोय आपल्याला त्यामुळे ते जरासं क्लिअर असू दे आता बघा फर्स्ट पॉईंट काय येतो फायलमचं नाव आहे फायलम मॉलिस्का आणि मॉल्युस्का असं प्रोनाऊन्सिएशन करा त्याचं मिनिंग आहे सॉफ्ट बॉडीड ॲनिमल त्यांची बॉडी काय असते सॉफ्ट असते मॉलिस एक लॅटिन किंवा ग्रीक भाषेतला शब्द आहे आपण म्हणू शकतोय आणि त्याचं मिनिंग आहे सॉफ्ट बॉडीड ॲनिमल आता एक ह्याचं कॉमन एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे की गोगल गाय जर गोगल गाय कधी हातात घेतली असेल तुम्हाला तर त्याची बॉडी सॉफ्ट लागते आपल्याला गोगल गाय स्नेल म्हणतो आपण त्याला स्लग सुद्धा गोगल काय सारखाच का एक प्रकारचा प्राणी आहे इथे जे काही एक्झाम्पल्स आहेत आपण मोलुस्कामध्ये जे काही बघणार आहे किंवा इकायनो डर्माटामध्ये जे काही एक्झाम्पल्स बघणार आहे त्या सगळ्या एक्झाम्पल्स जशी आहेत तशी पुस्तकात एकदा लिहून काढा लिहून यासाठी काढा की ह्याच्या रिलेटेड तुम्हाला मॅच द फॉलोईंग किंवा बऱ्याच प्रकारचे असे काही काही क्वेश्चन पडत असतात त्यामुळे ते, ते जरा असं माहिती पाहिजे त्याचं कॉमन नेम ब्रॅकेटमधलं असू दे किंवा सायंटिफिक असू दे सगळी नावं तुम्हाला दोन तीनदा रिवाईज करायला लागणार आहेत एका दिवसात तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात राहतीलच असं नाही ते सारखं तुम्हाला रिवाईज करायला लागणार आहे कारण सगळे शब्द आपल्यासाठी नवीन आहेत तुम्ही मराठी मिडियममधून असा किंवा सेमीमधून असा त्यामुळे बऱ्याचपैकी शब्द हे आपल्याला नवीन आहेत आणि प्रत्येक एक्झाम्पल हे महत्त्वाचं आहे त्यामुळे ते जरासं त्यावर फोकस करा आणि हे सोडून जे काही एक्स्ट्रा असतील म्हणजे नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते आपण जेव्हा कम्प्लीट एक एक्झरसाईज आपण बघत असतो तेव्हा ते करूया आपण आणि एन सी आर टी लगेच आता वाचायला घेऊ नका कारण एन सी आर टी बरेच विद्यार्थी पटकन वाचायला घेतात आणि त्यामुळे ते जरास फारच अवघड वाटायला लागतं एन सी आर टी कधी वाजायची कशी वाजायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो पण सुरुवातीला जे काही बोर्डमध्ये सिंपल सिम्पल पॉईंट्स आहेत ते जराशी आपण डिस्कस करूया आणि चांगलं समजून घेऊया आणि एक्झाम्पल्स बघा काय काय आहेत आता सगळ्यात पहिला आहे पायला त्यानंतर बायवाल आणि मी उच्चार काय काय करतो आहे बघा पायला पिला असं करू नका पायला हे त्याचं करेक्ट प्रोनाऊन्सिएशन आहे पायला त्यानंतर आहे बायवाल प्रत्येक जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ॲनिमल्स आहेत त्याचं तुम्हाला मी एक इमेज दाखवतो हो म्हणजे जरा असं क्लिअर होईल पुस्तकातल्या डायग्रॅम ह्या ॲप्रोप्रिएट होत नाहीत पटकन आपल्याला क्लिअर होत नाहीत ते असे नक्की ॲनिमल कसा का येतो कारण जेव्हा मी अकरावी बरावेल होतो तेव्हा हे पाहायला म्हणजे नक्की काय कळायचंच नाही की पुस्तकात नुसती अशी एक डायग्रॅम असायची त्यामुळे ते पटकन समजायचं आणि नक्की पाहायला हा कसा ऑर्गॅनिझम आहे जर तुम्हाला प्रॉपर जर तुम्हाला दाखवलं कारण बऱ्याचपैकी ज्या काही लॅब्स असतात त्यामध्ये लॅब्समध्ये Uh, जे काही प्रिझर्व्ह केलेले ॲनिमल्स असतात ते कधी कधी दाखवतात कधी कधी दाखवत नाहीत त्यामुळं विद्यार्थ्यांना नक्की इमॅजिनच करू शकत नाही आपण की कसा एखादा हा ऑर्गॅनिझम असणार आहे फक्त आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाठ करत असतो आहे त्यामुळे ते जरा लक्ष द्या इमेज फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला दाखवतो आहे आता इथं बघा पहिल्याला दुसरं एक त्याचं नाव आहे ॲपल स्नेल दुसरं त्याचं नाव आहे कॉमन नेम आहे ॲपल स्नेल तर त्याला तसं का म्हणायचं ॲपलच्या साईज एवढा तो ग्रो होत असतो म्हणून त्याला म्हणायचं आहे ॲपल स्नेल साईजमध्ये बऱ्याच प्रकारचं व्हेरिएशन दिसते आपल्याला आणि तो गोगल गायचाच एक प्रकार आहे इथं आपल्याला दिसते बघा गोगल गाय पण पुस्तकात आपल्याला अशी डायग्रॅम असते आणि पटकन आपल्याला समजत नाही की हा ऑर्गॅनिझम कसा आहे आणि हा एसिमेट्रिक आहे लक्षात ठेवा हो, एसिमेट्रिक ऑर्गॅनिझम आहे कुठल्याही आपण सेक्शन जर घेतला कुठल्याही प्लेनमधून तर तो दोन समान भागात त्याचं विभाजन होत नाही त्यामुळे ते जरासं क्लिअर असू दे आणि इथं जो आपल्याला हा जो पार्ट दिसतोय बघा हा त्याचा फूडचा पार्ट आहे म्हणजे हा इथला हा जो पार्ट आहे की नाही हा त्याचा फूडचा पार्ट आहे म्हणजे कसं आहे बॉडीचं डिव्हिजन कसं आहे आपण पुढं बघणारच आहे फक्त आत्तापुरतं मी सांगितलं व्हेंट्रल डॉर्सल सगळ्या प्रकारची तुम्हाला यूज इथं आहेत ऑर्गॅनिझम ॲक्च्युली कसा आहे हा इकडचा त्याचा फूडचा पार्ट आहे आणि हा इथं शेलचा पार्ट दिसतो आहे बघा आपल्याला आणि इथं काय होत असतं की या ऑर्गॅनिझममध्ये काय होत असतं की या ॲनिमल्समध्ये होत असतं की बॉडीचं ट्विस्टिंग होत असते आत त्यामुळं हे एसिमेट्रिक असतात ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा गॅस्ट्रोपोड हा त्याचा काहीतरी स्पेसिफिक शब्द गॅस्ट्रोपॉड्स म्हणून शब्द वापरतात एसिमेट्रिकल ॲनिमल्स आहेत पण तेवढं जास्त इन डिटेल आता क्लासिफिकेशन तुम्हाला नाही आहे पण क्लासिफिकेशनचा एक कोरिफेरापासून जे काही सगळे फायलम्स आहेत त्याचं प्रॉपर एक म्हणजे आणखीन थोडंसं इन डिटेल क्लासिफिकेशनसुद्धा असतं पण तेवढे इन डिटेल क्वेश्चन हे नीटच्या नीटलासुद्धा आता विचारत नाहीत पण अगोदरचे अगोदर जरा जे काही दहा वर्षापाठीमागे जे काही एक्झाम असायच्या ऑल इंडिया पी पी एम टीमध्ये त्यामध्ये असे क्वेश्चन्स असायचे ते नंतर आपण ॲज अ रिव्हिजन म्हणून असंच घेऊया तर त्याच्यावर क्वेश्चन आता शक्यतो पडत नाहीत आणि एन सी आर टीमध्ये सुद्धा त्याचं क्लासिफिकेशन असं प्रॉपर मेंशन केलं नाही आहे त्यामुळे त्याला काय घाबरून जायची काही गरज नाही आणखीन याचं डीप किती क्लासिफिकेशन आहे आपल्याला त्यामुळे जेवढे फक्त पॉईंट सांगतोय त्याच्यावर जरा फोकस करा आणि पहिला हे समजून घ्या हा नक्की ॲनिमल कसा येतो हा पहिला आहे त्याला काय म्हणायचं ॲपल स्नेल त्यानंतर बघा सेकंड जो ॲनिमल आहे त्याला काय म्हणतो आपण तर बायवाल त्याला काय म्हणतो आपण बायवाल आणि प्रत्येकाला मराठी मिनिंग असेलच असं नाही आणि बायवालला मराठीत दोन शिंपल्याचा प्राणी असं साधं सोपं मराठी मिनिंग आहे आणि हे जे आपण बघा शिंपल्या काहीतरी बऱ्याच वेळेला अशी तर कलेक्ट करत असतो आपल्याला वाळूमध्ये ते किंवा नदीमध्ये दिसत असतात आणि ॲक्च्युली त्याच्यामध्ये आत एक काय असतो अशा पद्धतीचा एक ऑर्गॅनिझम असतो प्रेझेंट अशा पद्धतीचा ऑर्गॅनिझम असतो आणि हा ॲज अ फूड म्हणून सुद्धा कन्झ्युम करत असतो आपण बऱ्याच जणांना माहीतसुद्धा नसतं बायबल ॲज अ फूड म्हणून कन्झ्युम करतात आणि वरचा पार्ट आपण हा शिंपल्याचा जो असतो तो कलेक्ट करत असतो आपल्याला माहीत आहे शिंपले काय असतात समुद्रामध्ये किंवा काही काही नदीमध्ये किंवा वाळूमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला असे सापडतात ते जरा असं माहीत पाहिजे आपल्याला आत हे आत ऑर्गॅनिझम असतो त्यानंतर बघा आणि त्यांचं ते एक जो मेंटलचा पार्ट असतो तो सिक्रेट करत असतो आणि सगळं कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार झालेलं असते त्यानंतर जो पुढचा आहे बघा त्याला म्हणायचं ऑक्टोपस त्याला काय म्हणतो आपण ऑक्टोपस अष्टपाद असं त्याचं काय तर, तर मराठी मिनिंग आहे पण ऑक्टोपस लक्षात ठेवा साधं सोपं आहे डेव्हिल फिश डेविल फिश एकदा सी क्यूला पडलं आहे बघा डेविल फिश त्यामुळे ते जरासं माहीत असू दे मोल्युस्का डेविल फिश सिल्वर फिश आर्थ्रोपोडा जेली फिश कुठला फायलम आहे तर निडारिया त्यामुळे जरी पुढं फिश शब्द आला तरीसुद्धा ते कॉर्डेटमध्ये आपण कन्सिडर करत नाही नॉन कॉर्डेटमध्ये कुठला स्पेसिफिक फायलम आहे त्यामुळे ते जरा समित पाहिजे मी आणखीन एकदा रिवाइज करतो आहे बघा जेली फिश आपल्याला गेले जेली फिश कुठे गेले आपल्याला फायलम निडारिया त्यानंतर जो पुढचा आपण बघितलेला तो कुठला होता सिल्वर फिश तो आर्थ्रोपोडा आणि जो आता बघतो आपण डेविल फिश तो काय आहे फायलम मोलुस्का त्यामुळे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा अष्टपाद म्हणतो आपण त्याला इथे एक मोलुस्का आहे इथे काय बघा बऱ्याच प्रकारच्या काही काही इमेज आहेत आणि प्रॉपर समजून घ्या नाही तर त्याचे सकर्स असतात प्रेझेंट आणि हे सुद्धा ॲज अ फूड म्हणून काही काही जण चायनीज ते अशा काही काही कंट्रीजमध्ये ॲज अ फूड म्हणून सुद्धा खात असतात त्यानंतर बघा सेपिया किंवा सिपिया असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन करायचं पण बऱ्याच वे बऱ्याच वेळेला कटल फिश कटल फिश म्हणून असं त्याचं नाव असतं कटल फिश नाव जरा असं व्यवस्थित लक्षात ठेवा त्यानंतर बघा पुढचा जो ॲनिमल आहे तो त्याला म्हणायचं तर किटोप्ल्युरा आणि कायटॉन कायटॉन असं त्याचं काय प्रोनाऊन्सिएशन आहे काय काय चिटॉन करतात ते चुकीचं आहे कायटॉन असं त्याचं करेक्ट प्रोनाऊन्सिएशन आहे आणि इथं बघा किटोप्ल्युरा त्याचा जीनस नेम आहे किटोप्ल्युरा अशा पद्धतीचा हा आपल्याला ऑर्गॅनिझम दिसत असतो आणि हे हा जो त्याचा पार्ट आहे तो व्हेंटल पार्ट आहे हा त्याचा काय व्हेंट्रल पार्ट आहे हा फूटचा हा माउथ आणि हेडचा पार्ट पण तेवढं जास्त इन इन डिटेल तुम्हाला आत्ता सध्या तरी ॲनाटॉमी नाही फक्त हा ऑर्गॅनिझम कसा दिसतो ते फक्त समजण्यासाठी तुम्हाला नाव आणखी एकदा रिपीट करतोय मी प्रोनाऊन्सिएशन काय बघा किटोप्ल्युरा म्हणजेच काय कायटॉन त्यानंतर बघा पुढचा ॲनिमल कुठला आहे तर त्याला म्हणायचं पिंकटाडा त्याला काय म्हणतो आपण पिंकटाडा पर्ल ऑइस्टर पर्ल ऑइस्टर जे काही मोती तयार होत असतात जे काय मोती तयार होत असतात हे या ऑर्गॅनिझम्समुळे तयार होत असतात आणि हे कसे तयार होतात ते सुद्धा आपण पुढे बघणार आहे इथं आपल्याला दिसत बघा हे मोती कसे तयार झाल्यात ते आणि हे ॲनिमल्स ते मोती तयार करत असतात नॅचरल जे काही मोती असतात पर्ल असतात ते आणि जे काही काही काय प्लॅस्टिक पासून सुद्धा तयार करतात ते आर्टिफिशियल असतात पण नॅचरल पर्ल जे मोती असतात ते काय असतात थोडेसे महाग असतात ते माहीत असेल माझ्यामध्ये तुम्हाला हे सुद्धा एक प्रकारचा पिंकटाडाच आहे बऱ्याच प्रकारच्या त्यामध्ये सुद्धा स्पेसिस असतात पण इन डिटेल तुम्हाला स्पेसिस आता सध्या तरी अभ्यास नाही फक्त पिंकटाडा किंवा पर्ल ऑइस्टर जे मोती तयार करण्यासाठी आपण यूज करत असतोय ते जी पर्ल फार्मिंग सुद्धा त्याला एक स्पेसिफिक शब्द आहे आता हे जे काही पर्ल फार्मिंग आहे किंवा पर्ल कल्चर आहे ते जरासं आपण व्यवस्थित समजून घ्या ज्या पद्धतीनं सेरिकल्चर आहे किंवा मत्स्यपालन म्हणत असतो आपण ॲपिकल्चर आहे तशाच पद्धतीनं काय हे पर्ल कल्चर तोच आपल्याला मसेल्स किंवा त्याला बायवाल किंवा आपण ऑइस्टर म्हणतो पर्ल ऑइस्टर पिंकटाळा हा ॲनिमल लागणार आहे आणि हा बाय नॅचरल प्रोसेस त्याच्यामध्ये एखादा कुठला तर स्टोन किंवा बारका कुठला तर एखादा पार्टिकल जर गेला जेव्हा ते बायबल ओपन असतील मग त्याला बऱ्याच वर्षानंतर मग ते त्यांचं काय करायला लागतं सिक्रेट करायला लागतात मेंटल सिक्रेट करतं कॅल्केरियस शेल सिक्रेट करतं त्या बाजूला आणि तो मोती तयार होत असतो एक प्रकारचं कॅल्शियम आणि प्रोटीनपासून तयार झालेला एक प्रकारचा तो घटक असतो आपण म्हणू शकतोय जशा पद्धतीनं आपण मत्स्य पालन करतो तशाच पद्धतीनं आता हे पर्ल कल्चरसुद्धा आपण करू शकतोय आणि यासाठी फक्त बायवाल लागणार आहे आपल्याला आणि त्याचं कसं त्याचं इन्सर्शन करायचं ते एखाद्या दे, त्या स्टोनी मटेरियलचं ते जरासं आपण प्रोसेस समजून घ्या आपण आणि आपण हे घरीसुद्धा करू शकतोय फक्त जरा असं ते प्रॉपर जराशी सर्जरी त्याला एक शब्द वापरतात की पर्ल फार्मिंगसाठी कशी सर्जरी करतात न्यूक्लिया ते जरा असं माहीत पाहिजे आपल्याला आता इथं काय करते सगळ्यात पहिला प्रोसेस समजून घ्या की हा जो बायवाल आहे तो सगळ्यात पहिला काय करायला लागणार आहे ओपन करायला लागणार आहे हा जो पार्ट आहे तो काय कारण तिथला जो मेंटलचा जो पार्ट आहे इथं एखादं कुठला तरी एखादं बारका पार्टिकल आपल्याला काय करायला लागणार आहे इन्सर्ट करायला लागणार आहे तो एखादा प्लॅस्टिक एखाद्या बीडसारखा असेल किंवा काही असेल बघा आता इथं काय करणार आहे ह्याने एक बारका एक सुद्धा एक पार्टिकल काय केलं आहे बघा इथं इन्सर्ट केलाय आहे त्या मेंटलच्या इथं जेणेकरून काय होईल हा जो आतला जो काही ॲनिमल आहे तो काय करायला लागेल त्याच्या बाजूला एक प्रकारचं शेलसारखं स्ट्रक्चर काय करायला लागेल तर सिक्रेट करायला लागेल कॅल्केरियस त्याला शब्द पण वापरतो कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार झालेलं आणि प्रोटीनपासून तयार झालेलं आणि जेव्हा हे जे काही ॲनिमल्स आहेत हे जे काही आता का का। जे था था ते इन्सर्ट करतात बघा त्याला ब न्यूक्लियस शब्द वापरतात बऱ्याच वेळेला न्यूक्लियस म्हणजे इथे केंद्र कसा अर्थ घेऊ नका जे काही आपण इन्सर्ट करतो त्याला सुद्धा शब्द वापरतात त्यामुळे ते जरासं क्लिअर असू दे आता या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकताय बघा हा बायव्हल कसा ओपन केला आहे आणि ओपन केल्यावर जरासा तो तिथं काय केलं आहे बघा त्यानंतर इथं हा जो आतला जो पार्ट आहे बघा तिथं प्रॉपर हा जो न्यूक्लियस आहे म्हणजे एखादा प्लास्टिक किंवा काय तर स्ट्रक्चर दिसतं आपल्याला बघा इथं त्या प्लास्टिकसारखं एखादं बीड बीडेड स्ट्रक्चर स्ट्रक्चर दिसत असतं आपल्याला ते प्रॉपर त्या मेंटलच्या इथं काय करायला लागतं इन्सर्ट करावं लागतं आणि ते इन्सर्ट केल्यावर ते काय करायला लागणार आहे तो जो काही ॲनिमल आहे त्याला त्याचा त्रास होणार आहे ते टोचायला लागणार आहे जसं आपण एखादं कुठला तर एखादं काहीतरी फूड खाल्ल्यावर काय होत असतं की आता जरा असं ते अडकलं की ते आपल्याला जाणवत असतं बघासारखं तशा पद्धतीने या ॲनिमलासारखं ते काय तर लागणार आहे कारण का कारण त्यांची बॉडी कशी आहे सॉफ्ट बॉडी आहे मग ते त्या बाजूने काय करायला लागणार त्यांच्या बॉडीच्या प्रोटेक्शनसाठी एक प्रकारचं कॅल्शियम सिक्रेट करायला लागणार एक प्रकारचं काय करायला लागणार कॅल्शियम आणि प्रोटीनपासून तयार झालेली लेअर सिक्रेट करायला लागणार आणि ही लेअर सिक्रेट केल्यावर आणि याला बरीच ही लेंदी प्रोसेस असते आणि ते झाल्यावर सगळ्यात शेवटी काय तयार होणार आहे मोदी तयार होणार आहे सगळ्यात शेवटी काय होणार आहे मोदी तयार होणार आहे त्यानंतर बघा लो लिगो त्याला म्हणतो आपण स्क्विड आता हे जे काही सगळे ऑर्गॅनिजम्स आहेत जे काही ॲनिमल्स आहेत सॉरी त्या प्रत्येक ॲनिमलला असं मराठी नाव नाही समुद्री जलचर चार पायाचा आठ पायाचा समुद्री जलचर असं त्याचं मराठी मिनिंग आहे त्यामुळं प्रत्येकाला मराठी शब्द शोधत बसू नका जे काही इथं तुम्हाला कॉमन नेम किंवा सायंटिफिक नेम दिसतात ते सारखे सारखे रिवाईज करा थोडेसे नवीन आहेत पण सारखं सारखं रिवाईज केल्यावर ते चांगले लक्षात राहतील स्क्विड किंवा लो लिगो जिनस नेम आहे त्याचं अशा पद्धतीचं आपल्याला प्राणी दिसत असतो आहे हा आणि सेफेलोफोडामध्ये हा कन्सिडर करतो आहे आपण सेफेलोफोड काय आपण पुढं बघणार आहे त्यानंतर ॲप्लिशिया म्हणजेच काय है सी हेअर सी हेअर म्हणजे आणि त्यामध्ये त्याला स्लग सारखाच एक म्हणजे गोगल काय सारखाच प्राणी दिसत असतो आहे आपल्याला त्याला म्हणायचं ॲप्लिशिया त्यानंतर बघा डेंटॅलियम त्याला म्हणायचं टस्क शेल आणि पुस्तकात ते जे अशीच एक डायग्रॅम असते त्यामुळं बऱ्याच वेळेला कळत नाही जसे हत्तीचे जसे सुळ्या असतात तशा पद्धतीचा हा ऑर्गॅनिजम दिसतोय पण याच्या आतमध्ये लक्षात ठेवा वरचं जे काही आपल्याला टस्कसारखं शे एखाद्या सुळ्यासारखं पाठ दिसतोय पण त्याच्यामध्ये आता असा हा ऑर्गॅनिझम असतो आहे बऱ्याच वेळेला कळत नाही कारण पुस्तकात आपल्याला ती डायग्रॅम असते कधी कधी इमेज त्यामध्ये नसते जरी इमेज असली तरी ते पटकन आपल्याला समजत नाही त्याला काय म्हणायचं टस्क शेल त्यामुळे ते जरा असं क्लिअर असू दे डेंटॅलियम त्यानंतर बघा आता फर्स्ट पॉईंट काय आहे बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं एम सी क्यूचा क्वेश्चन काय दिस इज अ सेकंड लार्जेस्ट फायलम जे काही किंगडम ॲनिमल यामध्ये ते फर्स्ट कुठला आहे बघा लार्जेस्ट फायलम आहे आर्थ्रोपोडा पण आता सुरुवात बऱ्याच वेळेला हाच क्वेश्चन पडायचे की लार्जेस्ट फायलम लार्जेस्ट फायलम कुठला आहे तर तो आपल्याला माहीत आहे आर्थ्रोपोडा आहे मेजॉरिटी ऑफ इन्सेक्ट असतील किंवा बऱ्याच प्रकार जे काही सगळे ॲनिमल्स असतील ते आर्थ्रोपोडाला बिलॉंग करत असतात पण सेकंड लार्जेस्ट म्हटल्यावर तुम्हाला माहीत पाहिजे आन्सर ते काय असणार आहे मॉल्युस्का त्यानंतर बघा मॉल्युस्का आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर सेडेंटरी फ्री लिव्हिंग असणार आहेत किंवा एका ठिकाणी स्थिर असणार आहेत सेडेंटरी असणार आहेत त्यानंतर दे आर ॲक्वॅटिक ऑर सीन इन मार्शी प्लेसेस ऑर फ्युअर टेरिस्ट्रीयल काही काही दलदलीच्या ठिकाणीसुद्धा असणार आहेत टेरिस्ट्रीयल म्हणजे आपल्याला माहिती आहे काय एक तर जलचर असणार आहेत किंवा त्याला काय म्हणतो आपण भूचर म्हणत असतो टेरिस्ट्रीयल जमिनीवर राहणारे त्यानंतर बघा दीज आर सॉफ्ट बॉडीड अँड शोज ट्यूब विद इन ट्यूब बॉडी प्लान आता इथून पुढं जे काही आपण ह्याच्यापासून बघितलंय ॲस्कॅरिसपासून म्हणजे ॲस्कॅलेमेंथीसपासून ते सगळे कशा आहेत ट्यूब विदइन ट्यूब बॉडी प्लान आहे प्लॅटेलमेंथिसमध्ये कसं होतं ब्लाइंड सैक बॉडी प्लान त्याच्या अगोदर सुद्धा कसं होतं ब्लाइंड सैक बॉडी प्लान त्याच्या अगोदर सेल ॲग्रिगेट बॉडी प्लान त्यामुळे तो सिक्वेन्स जरा व्यवस्थित लक्षात ठेवा इथून पुढं सगळे काय असणार आहे ट्यूब विद इन ट्यूब बॉडी प्लान म्हणजेच काय असणार आहे डायजेस्टिव सिस्टीम असणार आहे कंप्लीट एका बाजूला असणार आहे मौथ एका बाजूला असणार आहे ॲनस ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कारण इथून पुढं सगळे ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपल्याला दिसणार आहेत त्यानंतर बघा आणि एम सी क्यूचा क्वेश्चन आहे सेकंड लार्जेस्ट फायलम व्यवस्थित लक्षात ठेवा सिमेट्री असणार आहे बायलेटरल सिमेट्री बट फ्यू आर ए सिमेट्रिक ड्यू टू द टॉर्जन ट्विस्टिंग आणि गॅस्ट्रोपॉड्स त्यामध्ये पाहिलं जे आपण मगाशी बघितलेलं बघा त्याचा असं काहीतरी शेप होता त्यामुळं काय झालं की त्याच्या बॉडीचं आतल्यात आत जे काही शेल आहे म्हणजे वरचं जे काही कवच असतं त्यांचं त्याच्या आतमध्ये त्यांचं काय बॉडीचं ट्विस्टिंग झालेलं असतं त्यामुळे इथं काय लक्षात ठेवायचं ट्विस्टिंग किंवा त्याला एक शब्द आहे टॉर्जन टॉर्जन शब्द आपण वापरतो ट्विस्टिंग शब्द वापरतो त्याला आणि गॅस्ट्रोपॉड्स हा स्पेसिफिक शब्द लक्षात ठेवा त्या गॅस्ट्रोपॉड्समध्ये आपण पाहिला हा ॲनिमल कन्सिडर करतोय त्यानंतर बघा आणि एवढं इंडिटेल तुम्हाला विचारत नाहीत पण शब्द हा माहीत असू द्या आपल्याला कधी तर भविष्यात तुम्हाला थोडंसं इंडिटेल याचा अभ्यास करायला लागणार आहे त्यामुळे ते जरा त्यातलं त्यात जरा माहीत पाहिजे बायोलायट्रल सिमेट्री हे जरासं ॲडव्हान्स फीचर आहे पण काही काही एक्सेप्शन सुद्धा आहेत यामध्ये पाहिल्यासारखे त्यानंतर बघा बॉडी इज डिव्हिजिबल इन टू हेड फूट अँड व्हिसेरल मास आता हे शब्द तिन्ही सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा हेड फुट अँड व्हिसेरल मास काही काही पुस्तकामध्ये काय सांगितले की आणखीन एक शब्द इथं असतो त्याला म्हणतो आपण मेंटल मेंटल असं म्हणू नका त्याला म्हणायचं मेंटल काही काही पुस्तकात मेन्शन केलं आहे बॉडीचं डिव्हिजन हेड फुट व्हिसेरल मास अँड मेंटल पण मोस्टली आता नवीन पुस्तकामध्ये हे तीनच शब्द आहेत बॉडीचं डिव्हिजन हेड फूट विसरल मास जर शब्द असेल मॅन्ट तर आपण कन्सिडर करू शकतो जसं ऑप्शन असेल तसं आन्सर लिहायचं पण व्यवस्थित जरा लक्ष द्या आता तीनच शब्द महत्वाचे आहेत एक म्हणजे हेड एक म्हणजे फूट आणि एक म्हणजे विसरल मास आणि व्हिसरल मासमध्ये मास जे काही विसरल ऑर्गन्स आहेत म्हणजे जे काही आपल्या ॲबडॉमेनमध्ये आहेत ॲबडॉमेन म्हणजे आपल्याला माहीत आहे जर तुम्हाला आठवत असेल आर्थ्रोपोडाफायलम त्या अर्थ्रोपोडामध्ये आपण काय बघितलं आहे बघा की बॉडीचं डिव्हिजन कसं होत असतं अर्थ्रोपोडामध्ये हेड थोरॅक्स अँड ॲबडॉमेन आता ॲबडॉमेनमध्ये आपल्याला माहिती आहे काय असणार आहे आपलं स्टमक ॲलिमेंटरी कॅनल हा जो सगळा पार्ट आहे त्यालासुद्धा आपण काय म्हणत असतो व्हिसेरल मास किंवा व्हिसेरल ऑर्गन्स म्हणत असतो आपण त्यामुळे तो जरासा शब्द लक्षात ठेवा इंटरनल पार्ट ॲबडॉमेनमध्ये जे काही सगळं आहे त्याला म्हणणार आपण व्हिसरल मास व्हिसरल मास इज इन्क्लोजड इन थिक मस्क्युलर फोल्ड ऑफ द बॉडी वॉल कॉल्ड मेंटल ऑर पॅलियम मेंटल शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा मेंटल हे स्पेसिफिक असं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे मॉलिस्काचं विसरल मास एका थिक मस्क्युलर एका जाड अशा मस मस्क्युलर अशा एका फोल्डमध्ये इन्क्लोज केलेलं असते त्याला बॉडी वॉलला काय म्हणायचं मेंटल मेंटल किंवा पॅलियम शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा आणि मेंटल म्हणू नका मेंटल म्हणा आता जी स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसते आपल्याला काय काय समजून घ्यायचं आहे बघा गूगल काय आपल्याला माहिती आहे एकंदर अशी दिसत असते एक तर जी ॲनाटॉम आहे इंटरनल स्ट्रक्चर आहे त्यामध्ये सगळे काही लेबल आपल्याला समजून घ्यायचे नाहीत फक्त गरजेचे आहे तेवढं मी काय सांगतोय बघा एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आत्ता शब्द काय गेला आपल्याला मेंटल हा जो सगळा पार्ट आहे जसं आपल्यामध्ये ॲबडॉमेन आहे त्या ॲबडॉमेनमध्ये आपला ॲलिमेंटरी कॅनल आहे इथं सुद्धा बघा कसं स्टमक आहे त्याचं जे काही इंटरनल सगळे जे काय ऑर्गन्स ते सगळे प्रेझेंट आहेत ते इन्क्लोज केलं एका बॉडी वॉलमध्ये त्याला काय म्हटलं बघा इथं मेंटली इथं लेबलसुद्धा केले बघा पर्पल आपल्याला सॉरी ग्रीन कलरमध्ये आहे बघा इथं हा जो पार्ट दिसतोय ग्रीन कलरमध्ये त्याला काय म्हणायचं मेंटल व्यवस्थित लक्षात ठेवा त्यानंतर जो पार्ट आहे फूटचा पार्ट फूट म्हणजे काय म्हणतो आपण तर लेग्सारखं काय जे काही स्ट्रक्चर आहे प्रॉपर असं लेगसारखं स्ट्रक्चर दिसत नाही त्याचे एक मुवमेंट होत असते त्याच्या थ्रू ते काय करत असतं गोगल काय एका ठिकाण म्हणजे लोको लोकोमोट करत असतं लोकोमोशन त्याचं होत असतं त्यानंतर बघा फूटचा पार्ट झाला वरचा शेलचा पार्ट आहे आपण बॉडीचं डिव्हिजन कसं बघितलं आहे बघा एक म्हणजे हेडचा पार्ट आहे हा हेड त्यानंतर फूट त्यानंतर मेंटल काही काही पुस्तकात मेन्शन केलं आहे आणि हा जो सगळा पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण व्हिसरल मास पण तीनच शब्द लक्षात ठेवायचे आहेत हेड फूट आणि व्हिसरल मास जर मेंटल मेन्शन केलं असेल तर मेंटल देतं एकदम सिम्पल मेकॅनिझम आहे बघा विसरल मास माउथ आणि फूट माउथ म्हणण्यापेक्षा हेड म्हणा येते हेड बऱ्याच वेळेला शब्द असतो आहे त्यानंतर बघा पुढचा पॉईंट मेंटल सिक्रेट हार्ड कॅल्कॅरियस शेल द शेल मे बी एक्सटर्नल इंटरनल और मे बी अबसेंट आता इथे काय सांगितलं आहे बघा कॅल्कॅरियसचं मिनिंग काय कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार झालं सी एस ओ थ्रीपासून तयार झालं ते काय तयार झाले मेंटल तयार झाले सॉरी मेंटल काय करते सिक्रिट करते कॅल्शियम कॉर्बोनेटचे बारके बारके मॉलिक्युल्स आणि ते सगळे एकत्र येऊन एक, एक, एक प्रकारचं शेलसारखं काय ते स्ट्रक्चर तयार करतात आणि कॅल्केरियस शब्द महत्त्वाचा आहे सी एस ओ थ्री कॅल्केरियसचं मिनिंग आणि ते मे बी एक्सटर्नल असेल बॉडीच्या वर असेल बॉडीच्या आत असेल किंवा इव्हन अबसेंट असेल आता अबसेंट जे काय आपण ऑक्टोबस आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शेल काय प्रेझेंट नसतं त्यानंतर बघा मस्क्युलर फूड इज प्रेझेंट ऑन वेंट्रल साईड मस्क्युलर फूट मस्क्युलर फूट म्हणजे आपण जे मगाशी बघितलेलं ते, ते कुठल्या साईडला आहे व्हेंटरल साईडला आणि बऱ्याच वेळेला मी सांगितलं बघा सपोज हा काय तर ॲनिमल आहे मग त्याचा व्हेंटरल पार्ट कुठला झाला तर लक्षात ठेवायचं व्हेंटरल झाला म्हणजे कुठला पोटाकडचा हा काय झाला व्हेंटरल पार्ट आणि हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणणार आपण पाठीकडचा हा काय झाला डॉर्सल पार्ट मग एक पण व्हेंटरल साईडला त्याचं काय लक्षात ठेवायचं फूट आहे त्यानंतर अनसेगमेंटेड बॉडी आहे बॉडीचं कुठल्याही प्रकारचं असं प्रॉपर डिव्हिजन नाही जसं आपण अँडलिडामध्ये बघितलं तसं सेगमेंटेशन नाही म्हणून इथं अनसेगमेंटेड बॉडी म्हटलं आहे आणखीन एक महत्त्वाचा शब्द आहे बघा त्याचा उच्चार करायचा निओ पायलायना निओ पायलायना आणि हा नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एम सी एमस्यूक्यूचा क्वेश्चन आहे आपल्या पुस्तकात मेन्शन केलं नाही पण त्यातलं तर ता जरासं माहीत पाहिजे आपल्याला निओ पायलायना कसा आहे एकच सेगमेंटेड मोलुस्क आहे कारण हा जरा युनिक आहे इन जनरल स्टेटमेंटमध्ये आपण बघितलं त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बॉडीचं सेगमेंटेशन नाही आहे आता इथं काय झालं बघा न्यू पायलायना हा स्पेसिफिक आहे एक एक्सेप्शन आहे एक, एक अपवाद आहे कारण बायोलॉजीमध्ये बरेच असे एक्सेप्शन्स आहेत त्यामुळे ते जरा असं क्लिअर असू दे कनेक्टिंग लिंक बिटवीन अॅनलिडा अँड मोलुस्का आता आपण जे आपण सिस्टमॅटिक्स बघितले सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्या चॅप्टरमध्ये जर तुम्हाला आठवत असेल की जो फायलम प्रोटिस्ट आहे तो प्रोटिस्टा सुद्धा काय असतो कनेक्टिंग लिंक असतो कारण प्रोटिस्टा कसा आहे युनिसेल्युलर पण आहे आणि यू कॅरॉड्स पण आहे म्हणजे तो प्रो कॅरोटिकचं पण फ्युचर दाखवतो यू कॅरॉडचं पण दाखवतो म्हणून त्याला काय म्हणतो आपण कनेक्टिंग लिंक बिट्वीन प्रो कॅरोड्स अँड यू कॅरॉड्स कुठला फायलम प्रोटिस्टा त्यामुळे ते जरासं क्लिअर असू दे आता इथं काय बघा ॲनिड अॅनिडा जो आहे फायलम जो फायलम ॲनिडा आहे त्या अॅनिडाचे काय काय मेटामेरिक सेगमेंटेशन असू दे किंवा असे काही काही जे कॅरेक्टरिस्टिक्स असतील ते जरासे काय आहेत तर लक्षात ठेवा की सिमिलर आहेत म्हणजे ते अॅनलेडाचे पण कॅरेक्टर दाखवतो आणि आर्थ्रोपोडाचे पण सॉरी आर्थ्रोपोडा नाही मोलुस्काचे पण दाखवतोय म्हणून तेचं ते काय सांगितलंय ते निओ पायलायना इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन अॅनलेडा अँड मलुस्का ॲनलेडामध्ये काय तर मॅटामॅरिझम हे त्याचं सेगमेंटेशन आहे आणि त्यानंतर निओ पिल पायलायनामध्ये जे काही मोलुस्काचे जे काही फीचर्स आहेत त्यामध्ये रॅडूल असेल किंवा मॅन्टल असेल किंवा शेल असेल असे काही काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे निओ पायलायना हे एक प्रकारचं ॲनिमल आहे त्या ॲनिमलमध्ये दोन्ही पण प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात एक म्हणजे अँडलिडाचे पण आणि मॉल्युस्काचे पण आणि ॲनलिडाचं कुठलं कॅरेक्टर आहे सेगमेंटेड बॉडी जर क्वेश्चन पडला सेगमेंटेड मॉलुस्का कुठला आहे तर आन्सर काय असणार आहे निओ पायलायना निओ पायलायना त्यानंतर बघा पुढचं पॉईंट डायजेस्टिव्ह सिस्टीम इज वेल डेव्हलप्ड आता मघाशीच आपण बघितलं आहे जर बॉडी प्लान हा ट्यूब इन ट्यूब असेल तर ऑब्वियसली काय असणार आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम काय असणार आहे कम्प्लीट असणार आहे का कारण दोन सेपरेट ओपनिंग्स आहेत एक म्हणजे माउथ एक म्हणजे काय एनस त्यानंतर बघा बकल कॅविटी हॅज रॅस्पिंग ऑर्गन कॉल्ड रॅड्युला विच इज प्रोवाइडेड विथ ट्रान्सवर्स रोज ऑफ टीथ आता हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे बऱ्याच वेळेला आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे रॅड्युला शब्द आता हे रॅस्पिंग ऑर्गन काय आहे रॅड्युला काय आणि बकल कॅविटी काय असतं आपली जी माउथ कॅविटी आहे त्यालाच आपण काय म्हणत असतो बकल कॅविटी आपलं जे लिप्स आहेत त्या लिप्सच्या आज जी काही कॅविटी आहे म्हणजे ज्यामध्ये आपली टीथ लंग्स प्रेझेंट असतात ती जी कॅविटी आहे त्याला म्हणायचं काय बकल कॅविटी काही काय बक्कल असं उच्चार करतात काही काही बकल करतात करता, प्रोनाऊन्सिएशन जी बकल कॅविटी आहे त्यामध्ये रॅस्पिंग ऑर्गन जसं आपल्यामध्ये जीभ आहे जसं आपल्यामध्ये टंग आहे तसं ह्यांच्यामध्ये एक रॅस्पिंग ऑर्गन आहे त्याचं नाव आहे रॅड्युला आता रॅड्युलाचं कसं आहे बघा युनिक फीचर आहे जशी आता आपल्याला आपले टीथ बघा सगळ्या त्या टंगच्या बाजून असतात पण हे जे रॅडूल आहे त्या रॅड्युलामध्ये काय असतं बघा जे हा जो पार्ट आहे तो टंगचा पार्ट आहे त्या टंगवरच असे काय दिसतात आपल्याला ट्रान्सफर्स रोजमध्ये टीथ दिसतात म्हणजे जिभेवर दात आहेत असं म्हणू शकतो आपण जर असं वेगळं वाटत असेल तुम्हाला पण या स्नेलमध्ये या मोलुस्कामध्ये कसं असतं की जी टंग असते त्याच्यावरच टीथ प्रेझेंट असतात त्या टंगवरच काय प्रेझेंट असतात टिथ प्रेझेंट असतात आणि रॅस्पिंग ऑर्गन त्याला काय म्हणणार आपण व्यवस्थित लक्षात ठेवा रॅड्युला रॅड्युला कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे मॉल्युस्काचं बऱ्याच वेळेला एमसीक्यूचा क्वेश्चन पडलाय आहे प्रेझेंट इन विच फायल आन्सर काय असणार आहे मॉल्युस्का इथं सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय बघा हा जर असा व्हेंट्रल व्ह्यू दिसतोय आपल्याला इथं आपल्याला रॅडूला तुम्हाला इथं त्याचं ॲनिमेशन पण दाखवतो मी आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय बघा हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हणतो आपण रॅड्यूला त्याला काय म्हणतो आपण रॅड्युला एक प्रकारचा रॅस्पिंग ऑर्गन असतो आणि ती जी जीप आहे त्याच्यावर असं असे ट्रान्सफर्स काय असतात टीथ अरेंज असतात त्याला काय म्हणायचं रॅड्युला कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे कशाचं मॉल्युस्काचं आता हे जे मॉल्युस्का आहेत त्याच्यामध्ये मी मागाशी सांगितलं बघा तुम्हाला हा जो पार्ट आहे आता हा व्हेंटल व्ह्यू बघतोय आपण रॅड्युलाचा रॅड्युला रॅस्पिंग ऑर्गन आहे आणि त्याच्या टंगवरच काय प्रेझेंट आहे टीथ प्रेझेंट आहे तर रॅस्पिंग ऑर्गन रॅड्युला फायलम मॉल्युस्का व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्याच्यावर हे असं जर इलेक्ट्रॉन आपण मायक्रोस्कोपमध्ये जर स्ट्रक्चर बघितलं असं कॅल्केरियस टीथ आपल्याला स्ट्रक्चर दिसते बघा असं पॉईंटेड स्ट्रक्चर दिसते आपल्याला ट्रान्सफर टीथ अरेंज आहेत साधं सुपर स्ट्रक्चर आहे आता बघा पुढचा पॉईंट ॲक्वॅटिक फॉर्म्स शोज न्युमेरस फिदर लाईक गिल्स कॉल टिनिडिया हा सुद्धा सी क्यूचा क्वेश्चन आहे गिल्स म्हणजेच काय जे रेस्पायरेशनसाठी त्याचं काम रेस्पायरेशन त्याचं फंक्शन असतं पण याला इथे स्पेसिफिक मॉल्युस्कॉमध्ये एक शब्द वापरतो आपण टिनिडिया शब्द काय वापरायचा टिनिडिया फिदरसारखं म्हणजे एखाद्या पिसा पिसासारखं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला युजफुल फॉर ॲक्वॅटिक रेस्पायरेशन ॲक्वॅटिक रेस्पायरेशनमध्ये काय प्रेझेंट असतं टिनिडिया म्हणजेच काय गिल्स व्यवस्थित लक्षात ठेवा गिल्स म्हणजे टिनेडिया पण एम्सिक्युला मोलिस्कामध्ये स्पेसिफिक असा शब्द वापरतात तो शब्द कुठला आहे टिनेडिया प्रोनाउन्सिएशन मी काय केलं बघा गिल्स आर प्रेझेंट इन मेंटल कॅव्हिटी मेंटल कॅव्हिटीमध्ये गिल्स प्रेझेंट आहेत स्पेस बिटवीन व्हिसरल मास अँड मेंटल मेंटल कॅव्हिटी कशी तयार झाली व्हिसरल मास व्हिसरल मास म्हणजे आपला जिथं सगळे एलिमेंटरी कॅनल वगैरे आहेत तो व्हिसरल मास आणि वर मेंटल आहे ह्याच्यामध्ये जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला काय म्हटलं तर मेंटल कॅविटी त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे गिल्स प्रेझेंट आहेत टेरिस्टियल फॉर्म्स मे शो प्रेजेंस ऑफ लंग्स <tell> पल्मोनरी सॅक्स असतात मग इथं लंग्स शब्द आहे म्हणजे आपल्या जसं बॉडीमध्ये फुफ्फुसं असतात तशा पद्धतीचं काय तर स्ट्रक्चर असते जे टेरिस्टियल आहेत पण जे ॲक्वेटिक आहेत त्या ॲक्वेटिकमध्ये एक स्पेसिफिक ऑर्गन असो त्याला काय म्हणायचं आहे टिनिडिया त्याला काय म्हणणार आपण टिनिडिया आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्रॅम दिसत आहे बघा ह्या हा जो पार्ट दिसतोय बघा फिदर लाइक पार्ट दिसतोय त्याला काय म्हणायचं तर टिनिडिया त्याला काय म्हणणार आपण टिनिडिया म्हणजेच काय गिल्स आता जर प्रॉपर जर दिसत नसेल तर तुम्हाला एक ॲनाटॉमिकल डायग्रॅम दाखवतो मी आता ही स्नेल आहे हा पार्ट आहे व्हिसरल पार्ट आहे व्हिसरल पार्ट आहे आणि हा पार्ट पुढचा काय मेंटल त्याच्यामध्ये ही जी कॅव्हिटी आहे त्याला म्हणायचं मेंटल कॅव्हिटी आणि त्या मेंटल कॅव्हिटीमध्ये काय आहे हा प्रेझेंट टिनिडिया किंवा टिनिडियम आणि त्याचं काय काम आहे ॲक्वॅटिक रेस्पायरेशन ॲक्वॅटिक रेस्पायरेशनसाठी हेल्प करणारा कुठला स्पेसिफिक ऑर्गन हा मोल्युस्कामध्ये आहे त्याचा आन्सर काय असणार आहे टिनिडिया किंवा गिल्स असतो कधी कधी शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा मेंटल कॅविटीमध्ये प्रेझेंट आहे पुढचा पॉईंट बघा सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप आता ओपन आणि क्लोज मायामध्ये जरासं क्लिअर झालं असेल तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवा ओपन टाईप आहे आता इथे एक्सेप्शन काय आहे बघा सीपिया किंवा सीपीआ लो लिगो स्क्विड्स म्हणतो आपण त्याला त्यानंतर ऑक्टोपस म्हणजे थोडक्यात जे सेफॅलो पोडा आहेत शब्द काय वापरला बघा मी सेफॅलो पोडा सेफॅलो पोडा हे जे काही सगळे आहेत म्हणजे सेफॅलो पोडामध्ये हे ये सगळे येणार आहेत ऑक्टोपस पण येणार स्क्विड्स म्हणजे लोलिगो पण येणार त्यानंतर सिपिया पण येणार हे जे काही सगळे सेपिया लोलिगो ऑक्टोपस हे जे काही सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत ते सेफॅलो पोडा ह्या क्लासमध्ये येतात असं पण म्हणू शकतो आणि सेफॅलो पोडाचं मिनिंग आहे सेफॅलिक म्हणजे हेड आणि पोडा म्हणजे लेग्स जर तुम्ही ऑक्टोपस बघितलं असेल हेडचा पार्ट आहे त्याला लगेच अशी काय पायासारखं स्ट्रक्चर दिसते म्हणून त्याला काय म्हणतो आपण सेफॅलो पोडा हेडलाच काय अटॅच आहेत पोळा म्हणजे लेग्स अटॅच आहेत म्हणून त्याला काय म्हणायचं सेफॅलो पोडा त्यामध्ये ऑक्टोपस परत रिपीट करतोय मी पण बऱ्याच वेळेला एमसू हाच शब्द टाकत असतात सेपिया पण बाकीचे पण सगळे आहेत ऑक्टोपस पण आहे लोलिगो पण आहे त्यांच्यामध्ये क्लोजड टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम आहे त्यामुळे मॉलिस्कामध्ये हे दोन्ही पण प्रकारची सिस्टीम दिसते आपल्याला सर्क्युलेटरी एक म्हणजे ओपन टाईप सुद्धा आणि काय सेकंड काय क्लोज सेप टाईप सुद्धा आणि क्लोजड टाईपमध्ये स्पेसिफिक असे कुठले ॲनिमल्स आहेत एक म्हणजे सेपिया एक म्हणजे लोलिगो आणि एक म्हणजे काय आहे ऑक्टोपस त्यामुळे ते तिन्ही पण व्यवस्थित लक्षात ठेवा स्पेसिफिक असं जर क्लास कुठला विचारलं तर सेफॅलोपोडा म्हणू शकतो आपण ज्यांच्यामध्ये हेड आणि लेग्स एकत्र असतात पुढचा पॉईंट बघा ब्लड कंटेन्स अ कॉपर कंटेनिंग ब्ल्युग्स रेस्पायरेटरी पिगमेंट कॉल्ड एज हिमोसानिन एमसी क्यूचा क्वेश्चन आहे व्यवस्थित लक्षात ठेवा आपल्यामध्ये जसं हिमोग्लोबिन आहे जे रेड कलरचं असतं तसंच या मॉल्युस्कामध्ये काय बघा कॉपर असलेलं आणि आपल्यामध्ये जे असतं ते फेरचं असतं ते आपण स्ट्रक्चर बघणार आहे बारावीच्या एका चॅप्टरमध्ये प्रॉपर स्ट्रक्चर बघणार आहे आता पुरतं पण फक्त काय समजून घ्यायचं मॉल्युस्का हा फायलम आहे कॉपर असलेलं एक पिगमेंट आहे ब्ल्यू कलरचा आहे कलर सुद्धा महत्वाचा आहे बघा बऱ्याच वेळेला कलर सुद्धा विचारलाय ब्ल्यू कलरचं रेस्पायरेटरी पिगमेंट आहे त्याचं नाव काय आहे हिमो सायनिन सायनिन म्हणजे तुम्हाला माहित असेल सायन एक कलर असतो स्काय ब्लू कलरचा असतो त्यामुळे त्याच्यावरनं शब्द आला तसा आपल्यामध्ये असतो हिमोग्लोबिन असतं शब्द तुम्हाला माहिती जरासं या शब्दाला तुम्ही फॅमिलियर असाल बऱ्याच वेळेला आपण चेक करत असतो हिमोग्लोबिन इथं काय लक्षात ठेवायचं कॉपर असलेलं काहीतरी एक रेस्पायरेटरी ब्ल्यू कलरचं काय तर पिगमेंट आहे त्याचं काय त्याचं नाव काय आहे हिमोसायनिन आपल्यामध्ये हिमोग्लोबिन आहे जे ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करत असते म्हणजे आरबीसीच्या आत असते एक प्रकारचं प्रोटीन हिम प्रोटीन असतं त्यामध्ये ते, ते ट्रान्सपोर्ट करत असते ॲक्च्युली आरबीसी म्हणण्यापेक्षा त्यामुळे इथं सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा एमसी क्यूचा क्वेश्चन आहे हिमोसायनिन त्यानंतर बघा एक्सरिशन बाय किडनीज कॉल्ड ऑर्गन ऑफ बोजॅनस आता बोजॅनस हा सुद्धा एमसी क्यूचा क्वेश्चन आहे मोलिस्कामधल्या किडनीला काय म्हणायचं ऑर्गन ऑफ बोजॅनस बोजॅनस काय आहे तर एका सायंटिस्टचं नाव आहे त्यानं शोध लावला म्हणून त्याला म्हटलं आपण ऑर्गन ऑफ बोजॅनस आता एमसूपूला सिम्पल क्वेश्चन विचारतात ऑर्गन ऑफ बोजॅनस प्रेझेंट असलेलं फायलम कुठलं आहे फायलम असणार आहे मोल्युसका आणि ऑर्गन ऑफ बोजॅनस म्हणजेच काय किडनी किडनीचं काय काम असतं एक्सप्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन जे काही बॉडीमधलं जे काही वेस्ट आहे ते रिमूव्ह करणं आणि ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे मेंटेनिंग वॉटर जे काही आयन्स आहेत त्याचा बॅलन्स मेंटेन करणं इक्लीब्रेन मेंटेन करणं पुढचा पॉईंट बघा आणि ऑर्गन ऑफ बोजॅनस शब्द व्यवस्थित आपण लक्षात ठेवायचं आहे का कारण मोलिस्काचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे किडनीसारखं काम करत असते बोजानस सायंटिस्टचं नाव आहे त्यानंतर बघा नर्वस सिस्टीम इज फॉर्म बाय थ्री पेअर्स ऑफ गँग्लिया आता गँगलिया शब्दाचं मिनिंग मी मागच्या एका लेक्चरमध्ये सांगितलंय फक्त आत्तापुरतं काय समजून घ्यायचं जर अनेक न्यूरॉन्स सेल्स एकत्र आले तर तयार काय होणार आहे गँगलिया तयार होणार आहेत तयार काय होणार आहेत गँगलिया तयार होणार आहेत म्हणजे जे काय असे न्यूरॉन्स असतं स्ट्रक्चर माझ्यामध्ये तुम्हाला माहीत असेल त्यातला जो सायटॉनचा पार्ट असतो तो सगळे एकत्र आल्यावर गँगलिया तयार होत असतात गँगलियाला आपण प्रॉपर ब्रेन म्हणत नाही प्रॉपर ब्रेन म्हणत नाही ब्रेनच्या जरासा अगोदर कारण ब्रेन कम्प्लिटली हा ॲडव्हान्स पार्ट असतोय गँगलियापेक्षा त्यामुळे ते जरासं माहीत असू दे गँगलिया म्हणजे ग्रुप ऑफ न्यूरॉन्स ग्रुप ऑफ न्यूरॉन्स बंडल ऑफ सुद्धा शब्द असतोय कधी कधी आणि तुम्हाला मी एक समजण्यासाठी फक्त एक डायग्रॅम दाखवतो त्यानंतर बघा सेरेब्रल पेडल आणि विसरल कुठल्या प्रकारच्या तीन गँग्लिया प्रेझेंट आहेत एक म्हणजे सेरेब्रल जी हेडमध्ये असणार आहे कंट्रोल करण्यासाठी कारण आपल्याला माहिती आहे नर्वस सिस्टीमचं काय काम आहे आपल्या कंप्लीट बॉडीला काय करायचं कंट्रोल करायचं वेगवेगळे जे काही मेसेज असतील सेन्सरे असतील किंवा कसले पण असतील मोटर असतील ते ट्रान्सफर करायचं काम करणं आता इथं फक्त काय समजून घ्यायचं तीन प्रकारच्या गँगलिया आहेत गँगलिया म्हणजे ब्रेनसारखं स्ट्रक्चर आहे पण त्याला प्रॉपर आपण ब्रेन म्हणत नाही कम्प्लिटली ॲडव्हान्स सिस्टीम नाही आपल्यासारखी गँगलिया म्हणजे ग्रुप ऑफ न्यूरॉन्स एक सेरेब्रल हेड रिजनमध्ये पेडल पेडल म्हणजे आपल्याला माहीत आहे काय तर फूट फूट रिजनमध्ये असणार आहे त्यानंतर व्हिसेरल ऑर्गन्स ऑर्गन्समध्ये व्हिसेरल गँगलिया जे कनेक्ट असणार आहे आपल्या ॲलिमेंटरी कॅनलला म्हणजे स्नेलच्या आहे आता इथं बघा मी तुम्हाला फक्त लोकेशन दाखवतो आहे डायग्रॅम तुम्हाला ही कुठलीही काढायची नाही फक्त तुम्हाला हे सम समजण्यासाठी म्हणजे असली कॉम्प्लिकेटेड डायग्रॅम तुम्हाला ड्रॉ करा वगैरे असा क्वेश्चन कधीही पडत नाही त्यामुळे जेवढं गरजेचं आहे तेवढं फक्त बघा व्यवस्थित रॅड्युलाचं जा पार्ट झाला आहे आपल्याला आता फक्त काय इथं काय सांगितलं बघा मी ग्लँड्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत इथं आपल्याला नर्व कॉर्ड दिसतो आहे बघा आणि अशा पद्धतीचे सगळे जे काही नर्व आहेत आता इथं हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण व्हिसरल पार्ट हा झाला फूटचा पार्ट आणि त्यानंतर हा जो पार्ट झाला कुठला हेडचा पार्ट या तिन्हीसाठी एक स्पेसिफिक गँगलिया आहेत आणि गँगलिया तुम्हाला आता इथं कुठं मेन्शन केलं बघा सेरेब्रल गँगलिया सगळ्यात पहिला काय इथं सेरेब्रल गँगलिया आणि जर असं क्लिअर असू दे सेरेब्रल गँग्लिया कुठं आहेत तर हेडच्या रिजनमध्ये असणार आहेत हेडच्या रिजनमध्ये काय प्रेझेंट आहे तिथं रेड कलरमध्ये दिसतात बघा आपल्याला सेरेब्रल गँग्लिया जर तुम्हाला आठवत असेल आपल्या ब्रेनचा एक पार्ट असतो सेरेब्रम सेरेब्रम त्याच्यावरनं जरा असं लक्षात ठेवा की सेरेब्रल आहेत कुठल्या पार्टमध्ये हेड पार्टमध्ये त्यानंतर बघा सेरेब्रल झालं हा इथं सुद्धा दाखवलं बघा सेरेब्रल गँग्लिया इथं जो पार्ट दिसतो त्याला काय म्हणायचं सेरेब्रल गँग्लिया जर असं मी झूम करून दाखवतो तुम्हाला तुम्हाला समजेल व्यवस्थित सेरेब्रल गँगलिया कुठं आहे त्यानंतर व्हिसरल गँगलिया कुठं आहे इथं दिसतंय बघा आपल्याला हा जो पार्ट दिसतोय तो काय झाला सेरेब्रल गँगलिया हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हटलं आपण सेरेब्रल गँगलिया त्या सेरेब्रल गँगलिया झाल्यावर राहते कुठलं बघा आपलं तर व्हिसरल गँगलिया ते सुद्धा आपण पुढं बघूया एक 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 समजून घ्या व्यवस्थित प्रत्येक ह्यासाठी एक सेपरेट इमेज आहे मी समजण्यासाठी इथं बघा विसरल गँगलिया तर हा जो पार्ट दिसतोय आपल्याला हा कुठला पार्ट आहे विसरल मासचा पार्ट आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी इथं काय प्रेझेंट आहे विसरल गँगलिया व्यवस्थित लक्षात ठेवा शब्द काय आहे विसेरल गँगलिया विसेरल ऑर्गन्सला कंट्रोल करण्यासाठी आपण साधं सोपं म्हणू शकतो आहे इथं सेरेब्रल गँगलिया आहेत बघा इथं दिसतात आपल्याला आणि इथं पेडल गँग्लिया आहेत काय काय सांगितलं सेरेब्रल पेडल आणि विसरल प्रॉपर जर फक्त आपण नर्वस सिस्टीम बाहेर काढले तर असं काय तर आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय पण एवढं कॉम्प्लिकेटेड तुम्हाला अभ्यासाला नाही आहे त्यामुळं हे असलं काही करायची गरज नाही डायग्रॅम बघायची सुद्धा गरज नाही फक्त तीन गँगलिया लक्षात ठेवायच्या आहेत सेरेब्रल पेडलच्या फूटमध्ये असणार आहेत आणि विसरल मासमध्ये असणार आहेत व्हिसरल गँगलिया आता इथं एक फक्त पार्ट सांगतोय बघा कमीशर कनेक्ट केलेला पार्ट असतो त्या गँगलियाला आणि सुद्धा पार्ट असतो त्याचं जरा असं प्रॉपर डिफरन्शिएशन करतो मी जर गँगलिया म्हणजे दोन जे गँग्लिया आहेत एकमेकांना कनेक्टेड असणार आहेत बाय कमिशर्स आणि कमिशनर नाही आहे ते कमिशनर हा शब्द वेगळा असतोय इथे शब्द काय बघा कमिशर्स काय काय कमिशर्स असं उच्चार करतात कमिशर्स किंवा कनेक्टिव्ह त्याचं मिनिंग बघा कमिशर्स काय करतात तर जे सिमिलर गँगले आहेत त्यांना जॉईंट करायचं आता ह्या गँगलिया पेअरमध्ये आहेत मी काय सांगितलं पेअरमध्ये आहेत सपोज इथं हेड गँगल्या इथं एक हेड गँगले आहेत या दोघांना कनेक्ट करणारा जो पार्ट आहे या दोघांना कनेक्ट करणारा जो पार्ट आहे त्याला काय म्हणणार आपण कमिशर सेरेब्रल गँगलिया दोन आहेत पेअरमध्ये दोघांना कनेक्ट करणारा कोण आहे तर सिमिलर गँगले असतील कनेक्ट करणारा कमिशर आहे पण जर कन्सिडर करता एक आणखीन एक गॅ गँगले आहे त्याला गँगलियाला म्हटलं आपण फूट फुट गँगल्यामध्ये कुठला त्याला शब्द आपण वापरतो स्पेसिफिक पेडल गँगलिया आता पेडल डिफरंट आहे सेरेब्रल डिफरंट आहे ह्यांना कनेक्ट करणारं कोण असणार आहे तर ह्याला काय म्हणणार आपण कनेक्टिव्ह ह्यांना काय म्हणणार कनेक्टिव्ह कारण हे डिसिमिलर आहेत एक काय आहे सेरेब्रल आहे एक आहे पेडल समजते का बघा व्यवस्थित क्लिअर करून घ्या आणखीन एकदा मी जरा डायग्रॅम दाखवतो तुम्हाला म्हणजे क्लिअर होईल तुम्हाला व्यवस्थित आता बघा इथं काय सांगितलंय हा जो पार्ट आहे विसरल गँगल्याचा पार्ट आहे त्यानंतर इथं पेडेल आहे इथं कन्सिडर करा दोघा दोन्ही पण डिफरंट आहेत दोघांना कनेक्ट करणारा कनेक्टिव्ह पण इथं फक्त एकच पार्ट दिसतो आपल्याला पण त्या गँगल्या पेअरमध्ये आहेत त्या गँगल्या कशा आहेत पेअरमध्ये आहेत अगोदरची डायग्रॅम बघितलेली बघा आपण इथं इथं काय दिसतंय बघा आपल्याला इथं दोन दिसतात बघा आपल्याला गँगले काय असतात दोन असतात दोन सेरेब्रल आहेत दोन पेडल गँगले आहेत त्यांना कनेक्ट करणार सेम गँगले असतील तर कमिशर डिफरंट असतील तर त्याला काय म्हणणार आपण कनेक्टिव्ह त्यामुळे शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा कमिशर काय आणि कनेक्टिव्ह काय त्यानंतर पुढचा पॉइंट बघा सेन्स ऑर्गन सच ॲज आईज फॉर व्हिजन जे काही सेन्स ऑर्गन आहेत त्यामध्ये बघा डोळे आहेत साधं सोपं व्हिजनसाठी टेंटॅकल्स आहेत फॉर टेक्टाईल सेन्सेशन म्हणजे एखादं फूड कॅप्चर करण्यासाठी सुद्धा किंवा प्रोटेक्शनसाठी डिफेन्स मॅकॅनिझमसाठी असे टेंटॅकल्स दिसत आपल्याला ऑस्फ्रॅडिया जरा असा एक नवीन शब्द आलाय बघा कारण मॉलिस्कामध्ये बऱ्याच प्रकारचे नवीन शब्द आपण बघणार आहे त्यात पण बरेच काही काही एक आहेत सगळे शब्द तुमच्यासाठी नवीन आहेत प्रत्येक ह्याचं मराठी मिनिंग शोधत बसू नका आहे तसे शब्द जरासे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा दोन तीनदा लिहून काढा चांगले त्याशिवाय तसे तुमच्या लक्षात राहणार नाहीत आणि पाठ करत बसायची गरज पडणार नाही इतकं चांगले सगळे फायलम समजून घ्या व्यवस्थित आता शब्द काय आला बघा ऑस्प्रॅडिया म्हणजे एक प्रकारचे केमो रिसेप्टर आहेत कशासाठी त्या वॉटरच्या प्युरिटी टेस्ट करण्यासाठी हे प्रेझेंट असतात ऑस्प्रॅडिया वॉटरची प्युरिटी टेस्ट करण्यासाठी ऑस्प्रेडिया एक सारखा एक ऑर्गन प्रेझेंट असतो या मोलिस्कामध्ये सेक्सेस कसे आहेत सेपरेट आहेत ॲनिमल्स कसे आहेत मोस्टली ओव्ही पॅरस म्हणजे एग लेईंग जे व्ही व्ही पॅरस असतात ते काय असतात तर डायरेक्ट ते काय करत असतात ऑफस्प्रिंग काय करत असतात ज्या सगळ्या स्टेजेस असतात म्हणजे जायगोट असेल त्यानंतर त्या जे काही एम्ब्रिओ वगैरे तयार होत असतो तो डायरेक्ट यंग यंगवन्सला काय करत असतात जन्म देत असतात पण इथं पहिला एग मग लारवा असे काही काही स्टेजेस असतात मग इथं काय होतंय बघा मोस्टली सगळे ओव्ही पॅरस आहेत म्हणजे एग लेईंग आहेत एग लेईंग त्यानंतर डेव्हलपमेंट कशी सांगितलं बघा डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट आणि डायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय सांगितलंय मी जसा ॲडल्ट असेल तसंच जर यंग वन्स दिसत असेल तर ती डेव्हलपमेंट झाली डायरेक्ट जर लार्वल स्टेजच्या थ्रू गेलं तर त्याला काय म्हणणार आपण इनडायरेक्ट साधो सोपं आहे बघा आता स्क्रीनवर तुम्हाला काय दिसतंय ऑस्प्रेडिया किंवा ऑस्प्रेडियम शब्द वापरतो आपण त्याला आणि आहे हा ऑर्गन प्युरिटी टेस्ट करायला आता यातले मी युनिक फीचर्स आणखीन एकदा सगळे रिपीट करतोय बघा सॉफ्ट बॉडीड ॲनिमल आहे आणि जे काही सगळे एक्झाम्पल बघितलेत ॲपल्सनेल असू दे बायवाल असू दे ते सगळे चांगले व्यवस्थित लक्षात ठेवा एकदम सिंपल एक्झाम्पल्स आहेत दोन तीनला तुम्हाला चांगले रिवाइज करायला लागणार आहेत त्यांनी एक्झाम्पल एकही ऑप्शनला टाकू नका फक्त दोन तीन एक्झाम्पल पाठ केले कारण जेव्हा मॅच द फॉलोईंग असे काही काही क्वेश्चन नीटला पडत असतात तेव्हा नक्की कशाचं काय कुठल्या फायलमध्ये कुठला ॲनिमल आहे ते पटकन कळत नाही त्यामुळे एका वेळेला एक किंवा फार फार तर दोन फायलम करत जावा त्यामुळे ते व्यवस्थित चांगलं लक्षात राहते आपल्याला आपन, आता रिवाइज करूया आपण फाइलम मोलुस्का त्यामध्ये सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स एक्झाम्पल मी आता काय रिपीट करत बसत नाही फक्त कॅरेक्टरिस्टिक फीचर युनिक फीचर लक्षात ठेवा मोलुस्कामध्ये आपण काय काय बघितले बॉडीचं डिव्हिजन व्हिसरल मास फूट आणि हेड जर एक काही काही पुस्तकात मेन्शन केलं आहे मेंटल जर ऑप्शन असेल तर आन्सर लिहिणार आपण मेंटल सिक्रेट करते कॅल्केरियस काय शेल सिक्रेट करत असते ते मे बी एक्सटर्नल असेल इंटरनल असेल किंवा इवन ॲबसेंट असेल ॲब्सेंट कुणामध्ये जे पॉड्स आहेत म्हणजे ऑक्टोपस एक लक्षात ठेवा ऑक्टोपसमध्ये काय अब्सेंट आहे कुठल्याही प्रकारचं शेल प्रेझेंट नाही इंटरनल शेल असलेलं कटल फिश आहे एक्सटर्नल असलेले काही काही ॲनिमल्स आहेत जसे पायला वगैरे आपण बघितलं बघा ते बॉडीच्या बाहेर काय करत असतात त्यांचं शेल सिक्रेट करत असतात असे काही काही ॲनिमल्स पण प्रेझेंट आहेत त्यानंतर आपण काय बघितलं बघा युनिक फ्युचर किडनीला काय म्हणायचं आहे टिनिडिया ऑर्गन ऑफ बो किडनीला सॉरी किडनीला काय म्हणतो आपण ऑर्गन ऑफ बोजॅनस आणि जे टिनिडिया आहे त्याला काय म्हणतो गिल्स ऑर्ग जो ऑर्गन आहे ॲक्वॅटिक रेस्पायरेशनसाठी त्यामुळे प्रत्येक फायलम युनिक फीचर आणि मोलिस्का हा बऱ्याचांना अवघड का, का वाटत असतो कारण त्यातले जे काही एक्झाम्पल्स आहेत पटकन डोक्यात जात नाहीत आणि जाणार सुद्धा नाहीत तुम्हाला दोन तीन वेळा चांगले चांगले ते बऱ्याच वेळेला चांगले रिवाईज करायला लागतील त्यामुळे ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा रिव्हिजनवर थोडासा फोकस करा नुसतं एकदाच फायलम वाचलं आणि ते कॅरेक्टर तुम्हाला समजले कारण जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल एक फायलम बघतो आपल्याला तेवढ्या पुरतो वाटत असतं की हा फायलम आपल्याला व्यवस्थित समजला कॅरेक्टर आपल्याला पाठ झालं समजले सगळं पण जेव्हा आपण तो कम्प्लीट एक चॅप्टर आपण अभ्यास करत असतोय जर तुम्ही सगळा खिंगडत आहे एका दिवसात जर करायला गेला तर कुठलं कॅरेक्टर हे कुठल्या आहे ते काय त्याचे एक्झाम्पल्स कुठले आहेत याचा सगळ्या बऱ्याच वेळेला गोंधळ होत असतो त्यामुळे सुरुवातीला काय करा एक किंवा दोन फायलम रोज करा त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर बघा आणि ओव्हरऑल नंतर सगळ्यात शेवटी आपले जे काही सगळे कंप्लीट हा चॅप्टर झाल्यावर एक प्रॉपर चार्ट तयार करा नाहीतर मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो त्याचे फक्त मेन मेन फीचर्स वाचायचे पण आता आपण हे लेक्चर कशासाठी घेतो प्रॉपर समजून घेण्यासाठी प्रत्येक फायलम आणि आज जरा असं थोडंसं लेक्चर मोठं झालं आहे त्यामुळं मी हे थोडंसं इथे स्टॉप करतो आहे पुढचा फायलन घ्यायचा होता एकाँडा पण ते लेक्चर दोन तास होईल त्यामुळं आत्तापुरतं फक्त आजच्यापुरतं जे काय आपण फायल मॉलिश का बघितला आहे तो व्यवस्थित क्लिअर करा सगळे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स बघा तो आजच्या आज व्यवस्थित चांगला समजून घ्या विथ एक्झाम्पल विथ त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर जे काय असतील ते सगळे आणि आजच्यापुरतं आपण इथे थांबूया पुन्हा भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच